तर मनोज जरांगे यांच्या भेटीला इच्छुक उमेदवार पोहोचत पोहोचतायत जरांगे फॅक्टरचा करिश्मा त्यामुळे राज्यात की मराठवाड्यात असा प्रश्न निर्माण झालाय मनोज जरांगे संध्याकाळी उमेदवारांची घोषणा करणार आहेत त्यामुळं मनोज जरांगे यांचे उमेदवार संपूर्ण राज्यभरात असतील की मराठवाड्यात हा प्रश्न आहे सोबतच किती उमेदवार रिंगणामध्ये असणार याकडे सुद्धा साऱ्यांचं सा लक्ष आहे त्यामुळे संध्याकाळी मनोज जरांगे उमेदवारांची घोषणा करणार आहेत आणि याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय अनेक मराठा आंदोलकांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्यातील किती उमेदवार हे रिंगणात राहतात मनोज जरांगे यातील किती उमेदवारांना रिंगणात ठेवतात किती उमेदवारांची नावं घोषित करत आहेत आणि हे उमेदवार कोणकोणत्या मतदारसंघामध्ये असतील याबाबत अनेकांना उत्सुकता आहे मनोज जरांगे नेमकी काय घोषणा करतात याकडे साऱ्यांचं लक्ष असेल तर मनोज जरांगे यांचे उमेदवार जर रिंगणात असतील तर आणखी एक नवीन घटक हा मैदानामध्ये असेल याआधीच मविया महायुती तिसरी आघाडी मनसे वंचित असे आहेत त्यात आता जरांग यांची सुद्धा भर पडू शकते लोकसभेमध्ये चांगल्या प्रकारे ज्या ज्या बाजूने भूमिका घेतली त्या बाजूने बी जे पीला चांगला झटका बसलेला आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये मनोज दादाची जी भूमिका असेल त्यांनी हे सरकार हादारणार आहे हे तेवढंच खरं आहे मी मनोज दादाच्या वतीने कोपरगाव तालुक्याच्या म मतदारसंघामध्ये मी फॉर्म भरलेला आहे आणि मनोज दादा जी बी भूमिका आम्हाला देणार त्या भूमिकेवर आम्ही ठाम असणार आम्ही पैठणून आलो आम्ही पेटणचे जवळजवळ सोळा इच्छुक उमेदवार हो, आहोत आणि आम्ही सर्वांनी असं एक झरंगी संघर्ष योद्ध्या हो जरंगे पाटलाच्या आदेशाचा मान ठेवून आम्ही त्यांनी जो पण कोणी एक उमेदवार देतील त्याच्यामागं आम्ही सर्वजण सर्व तन मन धनाने सर्व शक्तीने त्याच्या पाठीमागे उभे राहून आणि जरंगे पाटलाचं स्वप्न पूर्ण करू